श्री शिवलीलामृत अध्याय 10। श्री गणेशाय नमः। कामगज विदारक पञ्चानना क्रोध जलद विध्वंस प्रभञ्जना मदत महारका चंड किरणा चंद्रशेखरा वृषभध्वजा मत्सर दुर्धरा विपिन दहना दंभनग छेदका सहस्त्रनयना अहंकार अंधकार सुरमर्दना धर्मवर्धना भालनेत्रा आनंद कैलास नग विहारा निगमागम वंद्या सुहास्य वक्रा दक्ष मखदलना आनंद समुद्रा ब्रह्मानंदा दयानिधे नवमाध्यायाचे अंती उद्धरिला शबर सिंह केत नृपती यावरी सूत शौनकादिकान प्रति नैमिषारण्यी सांगत आनर्त देशी वास्तव्य करीत एक द्विजनामे देवरथ वेदाध्ययनी शास्त्ररत पंडित आणी वंशज होय त्याची कन्या चातुर्य खाणी शारदा नामे कमलनयनी जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ तवते झाली द्वादश वर्षी पित्याने लग्न करूनी संभ्रमेसी पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त तो ही परम अधीत ब्राह्मण सभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहोन राजे होती तटस्थ लग्न सोहळा जाहलियावरी काही दिवस होता श्वशुर घरी सायंकाळी नदी तिरी संध्या वंदनासी तो गेला परतो न येता अंधार पायास झोंबला दुर्धर विखार तेथेच पडिले कलेवर नगरात हाक जाहली माता पित्या समवेत शारदा धावोनी आली तेथ गत प्राण देखोनी प्राणनाथ शरीर घालीत धरणीवरी म्हणे विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज वोस पडली सेज बोले गुज कोणासी माझे बुडाले भांडार सर्परूपे वरी पडला तस्कर दग्ध झाली आभरणे समग्र म्हणोनी टाकी तोडोनिया देखोनी शारदेची करुणा अश्रू आले जनांची नयना म्हणती आहा पशुपते भाल लोचना हे आता करील काय मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधू आप्तजन शारदेशी संगे घेऊन सदना प्रती गेले ते कित्येक दिवस झाली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी शारदा एकली मंदिरी तव एक अपूर्व वर्तले नैध्रुव नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले नेत्र शिष्य हाती धरोनी पवित्र सदना आला शारदेचा शारदा आसन देवुनी सत्वर पूजन करोनी करी नमस्कार नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार हो तुझ पुत्र वेदवक्ता विप्रास न दिसे केवळ अंध अमोघ बदला आशीर्वाद हासो निशारदा करी खेद शोक करी दुःख भरे म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान नैध्रुव म्हणे माझे वचन असत्य नो हे कल्पांती माझे जिव्हे बाहेर आले ते माघारे नसरे कदा काळे
माझे तपानुष्ठान वेगळे अघटी ततेची घडवीन घरची बाहेरुनी आली त्वरित माता पिता बंधू समस्त समूळ कळला वृत्तांत म्हणती विपरीत केवी घडे ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्र नेत्र शापे न लागता क्षण मात्र कुळासहित संहारित शाप बळेची विशेष सर्प केला राजा नहुष यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे ब्राह्मणी क्षोभोनी निर्धारी शुक्राची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी अंबऋषीचे जन्म घेत विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे भयवाहती विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्धे जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया असता पांडुराज सत्तम भोग नाही सर्वदा विप्रशापाची नवलगती साठ सहस्त्र सागर जळती कुबेर पुत्र वृक्ष होती नारद शापे करोनिया कृष्णासहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ दंडका ऐसा नृपाळ क्षणमात्रे दग्ध केला ब्रह्मशाप परम दृढ नृगराज केला सरळ धराधर शत्रु बळ प्रचंड सहस्त्र भगे त्या अंगी क्षयरोगी केला अत्रिनंदन मेदिनी वसनाचे केले आचमन शापदेवोनी सूर्यनंदन दासी पुत्र केला पै पाषाणाचे करिती देव रंकाचे ही करिती राव मंत्राक्षता टाकिता नवपल्लव कोरड्या काष्ठा फुटेल की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती यावरी नैध्रुवतीये प्रती बोलता झाला ते ऐका म्हणे ऐके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत षडक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तव वरी मी येथे चिराहीन मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नैध्रुवतो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चैत्रमासी अथवा मार्गशीर्षेसी शुक्लपक्षी करावा पाहोनी सुमुहूर्त सोमवर अष्टमी चतुर्दशी परिकर पूजावा उमा महेश्वर एक संवत्सर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकोन तैसे चिकरी न पडे न्यून नैधुव गुरु पासून षडक्षर मंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करून वरी दिधले शुभ्रवितान चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधे सुवास सुमने भूमी शोधुनी रंगमाळा आस्तरणे षोडश वर्ण यंत्रकरणे अष्टदळे तया माजी चतुर्दळ त्यावरी घालोनी तांदूळ वरी घट स्थापुनी अढळ शोभा बहुत आणिजे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाचा करोनी मग एकनिष्ठा धरूनी षोडशोपचारी पूजिजे
यथा सांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीति करुन षड्रस चतुर्विध अन्न डावे भोजन तृप्ति वरी पुराण श्रवण कीर्तन येणेची करावे जागरण गुरुवचनी विश्वास पूर्ण धरुनी वर्तणे सर्वदा कुंदे दुर्वण केवळ कर्पूर गौर पयफेन धवल ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजत वर्ण निर्मळ जो सूर्यकोटी समतेज विरजित शुभ्र आभरणी भूषित जगदानंद कंद गुणातीत स्वर्धुनी विराजित मस्तकी शुभ्र जटा मुकुट मंडित सर्पमणि युक्त विराजित किशोर चंद्र भाळी मिरवत भस्म चर्चित शुभ्र दिसे उन्मिलित भाललोचन केयुरांगद शुभ्र वीर कंकण मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्ये दुवत दिव्य गरुड पाचूहुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुधे सघट झळकती प्रळय चपळे ऐसी खट्वांग त्रिशूळ कपाल डमरु अंकुश पाश घंटा नागधरु पिनाक पाशुपत कमल तेजाकारु शुभ्रवर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्म वसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजिन मणिमय शुभ्र सिंहासन नानारत्ने विराजित कैलासगिरी शुभ्रवर्ण वरी मंडप शुभ्र सहस्रयोजन स्तंभ विरहित सहस्र किरण गगनी जेवी प्रकाशे पै ऐरावताहुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती ब्रह्मानंद सुख मुरोन ओतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणित बाला तन्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरतरु सुमन माळायुक्त मल्लिका बकुळमळी विराजित इभ मुक्तावतंस डोलत शोभा अद्भुत कोणवर्णी हरिमध्या भुजंगवेणी जलजवदना आकर्णनयनी द्वादशादित्य शोभा जघनी कांचीवरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत निस्सीम रूप लक्षण युक्त ओवाळुनी टाकाव्या समस्त जिचा पादांगुष्ठावरुनी कोटी मन्मथ शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडो नियावरी आंगिचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती खडे होती दिव्यमणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आणिक शशी मित्र द्विमुख जिचा तेजे शोभती विधिशक्रादि बाळे अज्ञान स्नहे निज गर्भी करी पाळण समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विशाल ताटके प्रभाघन ओतिली शशिमित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरिक्त नासिकिंचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णवे
नेत्रांजन प्रभा पड़ली मुक्त श्री, तो गुंजे ऐसे दिसे क्षण भरी, जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्रमागुती। ओळी ने बैसल्या हंस पंक्ति, तैसे द्विज हासता झळकती, मुक्त शुभ्रवर्ण मागुती हैमवती चे झळकती। दंत पंक्ति शुभ्र अत्यंत, अधर प्रभेने आरक्त भासत, डाळिंब बीज पक्व शोभत क्षणैक तैसे दिसती। कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्रनिळा समान, श्यामलांग प्रभा दैदीप्यमान मुक्ता माझी बिंबली। कमंडलू तेजस्वी सुंदर तेवी विश्वजननीचे पयोधर, कुमार आणि इभवक्र जातील अमृत प्राशिती। प्रळय चपळा गाळोनी समग्र, रंगविले वाटे देवीचे अंबर, मुक्तालग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती। इंद्रनील कीलवर्णी लीलावेशधारिणी, भक्तानुग्रहकारिणी प्रलयरूपिणी आदिमाता। आदि पुरुषाची ज्ञानकळा, घडी मोडी ब्रह्मांडमाळा, जिचे स्वरूप पाहता डोळा, जाश्वनीळा धणी न पुरे। कृत्तिका पुंज झळके गगनी, तैसे जलज घोस डोलती करणी, अरुण संध्या रागा उणे आणी, कुमकुम रेखा आरक्तपणे। विश्व प्रलयी शिव सगुणपण, टाकोनी होता तत्काळ निर्गुण, परीतीचे सौभाग्य गहन ताटंक कुमकुम महिमाहा। दोन वेळा वरिले कर्पूर गौरा, भवानीने लाविला कपाळी बिजवरा, तांबूल रेखांकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिती। प्रयागी त्रिवेणी जैसी, अंबेची वेणी शोभे तैसी, कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी आदित्यनंदिनी होयते। शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनी, तेची ब्रह्मांडा वरुनी स्वर्धुनी, माजी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मजनंदिनी गुप्तते। मुदरा खडी मच्छ कच्छादी अलंकार, हे प्रयागी तळपती जलचर, केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती। काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ, तेची डोलत मोहन माळ, जीव शिव दोन्ही तेजाळ आवरोनी धरिले दोन पक्षी। अक्षय सौभाग्य नभे खंडन म्हणून वज्र चुडे मंडित कर जाण, दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे। पायी नुपुरे पैंजण गरजता शिव समाधी विसरून, पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करोनिया। भक्त जे का एकनिष्ठ पायी दोल्हारे जोडवी अनुवट, ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे। ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत, नैध्रुव उद्यापन करवीत यथाविधी प्रमाणे। अकराशते दंपत्ये वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त, पुजोनी शारदा हर्ष भरीत तवरवी अस्त पावला। जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत,
अर्धयामिनी झालिया अकस्मात भवानी तेथे प्रगटली असंभाव्य तेज देखोनी नैध्रुवासी नेत्र आले ते चिक्षणी नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे करुनिया देवीचे करिती स्तवन उभे ठाकती कर जोडून परी त्या दोघां वाचून आणिक कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये धराधरेन्द्र नंदिनी सौभाग्य सरिते हेरंब जननी भक्तहृदया रविंद चिन्मय खाणी वेद पुराणी वंदतु तुझिये कृपे निश्चिती गर्भाधासी नेत्रयेती मागे सांडुनी पवनगती पांगुळ धावती कृपे तुझा मुके होतील वाचाळ मूर्ख पंडित होय तात्काळ रत्ने होती सिकता हरण गारा होती चिंतामणी भवभयहारके भवानी भक्तपाळके मनोल्हासिनी वेदमाते द्विजजनरंजनी वेधले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुरसुन्दरी त्रिभुवनजननी दोषत्रयहारके त्रितापशमनी त्रिकाळजे सादर तव ध्यानी त्रिदेह विरहितते शिवमानस सरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपक कळिके सकळ ऐश्वर्य कल्याणदायके सर्वव्यापके मृडानी ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नैध्रुवे वृत्तांत मुळीहून शारदेचा सांगितला मम मुखातुनी वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय एकन करिसी यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी इयेचे इचा भ्रतारासी स्त्रिया दोघी जणी ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी इणे वरवश करोनी वडील कामिनी विघडविली शेजारी एक जार होता तो ईस बहुत दिवस जपत असता एकांत पाहोन इचाहाता धरिता झाला दुर्बुद्धी इणे नेत्र करोनी आरक्त झिटकाविला तो जारपतीत मग तो होवो निखेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा इचे त्यासी लागले ध्यान सुरत आलिंगन आठवून इचा ध्यासे करून तो जार मृत्यु पावला ईस विधवा हो म्हणून इचा सवतीने शापिले दारुण मगती ही पावली मरण इचा दुःखे करुनिया मग हे ही काळे मृत्यु पावली तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे ईसवरिली ये जन्मी जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला इसी दावा साधून इचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता तीनशे साठ योजन येथोनी दूर आहे ब्राह्मण स्त्रीहीन इचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो ईस स्वप्नामध्ये नित्य येवोन
भोग देईल प्रीती करून, जागृती हुनी विशेष जाण, सुख होईल इयेते। ऐसे लोटता बहुत दिवस, पुत्र एक होईल शारदेस, शारदानंदन नाम तयास, लोकी विख्यात जाण पा। ईस नित्य भोगी होईल जो हरिख, तैसाच विप्र पावेल सुख, स्वप्नानंदे विशेष देख, तृप्ती होईल निर्धारे। ऐसे तयासी सांगोन, अंबा पावली अंतर्धान, त्यावरी शारदा नित्य स्वप्न, देखती झाली तैसेची। तवती झाली गरोदर, जननिंदा करिती समग्र, दीर भावे सासू श्वशूर, आप्त सोयरे सर्व आले। देवीचे करणे अघटित, खदखदा जन हासत, म्हणती हे केवी घडे विपरीत, अंबा ईस भेटली कधी। एक म्हणती कर्ण नासिक छेदून, बाहेर घाला खरा रोहण करून, तो आकाशवाणी बोले गर्जोन, सत्य गर्भ शारदेचा। जन परम अमंगळ म्हणती हे कापट्यवाणी सकळ, त्यात एक वृद्ध होता पुण्यशील, वदता झाला ते ऐका। ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र, अघटित घडवी निर्धार, स्तंभे वीण धरिले अंबर, कुंभिनी तरे जळावरी। ग्रहगण भगणे विधुमित्र, यास आहे कोणाचा आधार, सर्वदेही व्यापक परमेश्वर, परिशोधिता ठाई न पडे। परस्परे पंचभूतासी वैर, ती एक रूपे चालती कौतुक थोर, जननी गर्भी जीव समग्र, रक्षितो कैसा पहा हो। काय एक न करी जगन्नाथ, राजा पूर्वी यूपकेत, त्याचे जळी पडले रेत, ते जळ प्राशीत वेशा एक। तितुकेनी झाली ते गर्भिणी, पुत्र प्रसवली उत्तम गुणी, विभांडकाचे रेत जळी पडोनी, ते जळ हरिणी प्राशित। तोची झाला ऋषिशृंगी, तेणे ख्याती केली दशरथयागी, सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी, दिव्य पुत्र प्रसवली। सत्यवती मत्स्य गर्भ संभूत, तो मत्स्य राजपुत्र होत, महिषासुर दैत्य महिषी गर्भी जन्मला। कित्येक ऋषी करुणावंत, वचन मात्रे गर्भराहत, रेवती रमण जन्मत, रोहिणी पोटी कैसापा। सांबाचे पोटी मुसळ झाले, ते कोणी कैसे घातले, कुंती पोटी पांडव जन्मले, पाच देवा समागमे। ऐसे बोलती वृद्ध जन, तरी निंदा करिती दुर्जन, मागुती देववाणी झाली पूर्ण, ऐका वचन मूर्ख हो। शारदेस कोणी असत्य म्हणती, तरी जिव्हा चिरोनी किडे पडती, ऐसे ऐकता सात्विक सुमती, सत्य सत्य म्हणती त्रिवाचा। कित्येक दुर्जन पुन्हा बोलत, हे सर्व ही कापट्य असत्य, तो जिव्हा चिरोनी अकस्मात किडे गळो लागले। हे देखोनी सर्वजन, शारदेसी घालिती लोटांगण, म्हणती माते तू सत्यपूर्ण, जाणकी रेणुके सारखी।
मगती सपुत्र झाला सतेज लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा द्विजराज शुद्ध द्वितीये पासुनी उपनयन झाली पूर्ण आठवे वर्षी वेदाध्ययन चारी वेद षटशास्त्रे जाण मुखोद्गत पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी तेवी पंडितात अग्रगणी जेणे अनुष्ठाने पिनाक पाणी प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र समवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर्ण क्षेत्रा प्रति जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशींचा ब्राह्मण तोही आला यात्रे लागुन परस्परे पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली खूण पूर्वी देवी बोलिली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतीसी पुत्र देई त्याचा त्यास तू त्या पासी राहे चार मास समागम न करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून भ्रतारासी केले नमन म्हणे हा घ्या आपुला नंदन म्हणोनी करी दिधला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशा प्रती तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुरून पतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचरला अपार मातृपितृभजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जोन करी जनक जननीचे भजन धिक्त्याचे तपज्ञान धिक्विद्या धिक्थोरपण धिक्भाग्य तयाचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि माय बापा शिणवीत अन्न नेदी बाहेर घालित शब्द बाणे हृदय भेदी तो जरी पढला षटशास्त्र परी अनामिकाहुनी अपवित्र त्याचे न पहावे वक्र विटाळ कदा न भावा यद्यपि झाला स्पर्श जाण तरी करावे सचैल स्नान महादोषी तो कृतघ्न यमदारुण गांजित यावरी शारदेचा भ्रतार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवोनी परत्र पावला तो शिवपदा शारदा ही चिंतुनी मदन दहन करी विधी युक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पावोन सुखे राहिली शिवलीलामृत सुरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जाण आरोग्य होऊन शिव होती जे मृत्यूने कवळिले सहज त्यासी नावडे हा रसराज ज्यांची सुकृते तेज पुंज तेची अधिकारी येथिचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडोनी कर शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता मृडानी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड दशमाध्याय गोडहा इति श्री दशमोध्याय समाप्त।
श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।